सर्वत्र विश्वभर म्हणा दुर्गा मातेचं आगमन या ठिकाणी होतं आणि प्रत्येक गावोगावी असलेल्या ग्रामदेवतेमध्ये आदिमाय आदिशक्तीचं रूप आहे आणि या आदिमाय आदिशक्तीचं हा जागर नवरात्र होय अखंडित चालू असतो. नवरसाने युक्त अशी ही नवरात्राची रात्र आणि आज या घटस्थापनेचा पहिला दिवस आणि या निमित्ताने या ठिकाणी झोलाई देवीच्या चरणी ही सेवा या गावची संपूर्ण तरुणाई एकवटून या ठिकाणी पहिल्याच दिवशी हा कार्यक्रम ठेवण्याचा त्यांनी मानस मनामध्ये निर्माण केला आणि खरंच ही तरुणाई ही उद्याच्या भावी पिढीचे हे सगळे चालक मालक आहेत आणि ही परंपरा आपल्या वडीलधारांपासून ही मंडळी की आपल्या गावामध्ये काहीतरी वैभव करतो असावं. या ठिकाणी जमून जमून आज एवढी सगळी मंडळी गोळा करण्याचं काम जर कोणी केलं असेल या तरुणाईने केलेलं असेल आणि गावकऱ्यांचा 28 बारे म्हटलं की भानगडी आले त्याने तेच म्हणतात माकड बोला ठेवून येऊ पोरणा असला काही त्याला कपडा बोहत वगैरे दुसरं भेटणार नाही काय पण तरी सुद्धा त्यांनी सांगितली वा तरुण आपण आपण बारे घालणार सांगू आणि या तरुणाईने जोर केलेले एकदा तरुणाईसाठी जोरदार टाळ्या द्या ठेवण्यासाठी गोष्ट नाही आणि या तरुणीने हे एवढं जोर केलेले मी मनापासून सर्व या तरुणाईचे मनापासून आभार मानतो ग्रामस्थांचे आभार मानतो आणि ही पहिली सेवा या देवीच्या चरणी आपण समर्पित करणार आहोत. या ठिकाणी जमलेल्या सर्व रसिक वर्गांचे मी मनापासून आभार मानतो की तुमचं हे असलेले हे लोककलेवरचं प्रेम आहे आणि तुमचं खरंच मनोमन मी आदर करतो. जास्त वेळ घेणार नाही आपल्याला बारी बारीच करायचे आपल्याकडे जवळचे मिलीला दसरा का म्हणजे दसरा कधी दर्शन म्हणत नाही विजयादशमी कधी येते ती पण तिला माहित नाही. बाई धावा दिवस धावा तेव्हा विजयादशमी होते बरोबर ना आणि हा विजयोत्सव साजरा केला जातो रावणाला मारल्यानंतरचा काळ येतो आणि हे बाईला माहित नाही आज बाई घटस्थापनेपासून सुरुवात होते म्हणजे काय विजयादशमीच्या लाखा शुभेच्छा ती पुढे राहिली बाई अजून 9 दिवस आपल्याला रात्र काढायचे अशाच बाऱ्या करून रात्रीच्या मजा करणार गवळणी पासून तुम्ही बघत राहा नाही तर मंदिर काय या मेल्याला काही कळत नाही उपस्थित मंडळ त्यांचे बघतो जरा आभार मानतो. या ठिकाणी जी ज्यांची दिलगी दिली आली कारण मधीच डिस्टर्ब होऊन एक मध्ये जरा वाचून घेऊ का. या ठिकाणी माझे आमदार संजयरावजी कदम साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समर्थक दत्ताजीराव भिलारे आईनी यांच्याकडे 501 रुपये प्रमोद गणपत दळवी 51 रुपये माझे शिष्य मंडळी राजोद्योग गणेश चोरगे प्रशांत गोटक मंगल मोठे ट्रॅव्हल विकास सालकर याच्याकडून 501 रुपये अनिकेत गोटक आबू कातळे याच्याकडून 501 रुपये प्रकाश सालवे आणि पहिली सुरुवात असेल का तुमच्यासाठी आणि या ठिकाणी
आदिमय आदिशक्तीचा हा जागर आहे आणि म्हणून या ठिकाणी आदिमयचं गीत घेतोय वज्रदंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते गेले हे गणपती सण आला दसरा गेले हे गणपती सण आला दसरा चेहरा हजाऱ्यांचा बघा झाला हासरा नाचताने दुःख सारे मिसरा अहो नाचताना बरसाने दुःख सारे मिसरा आणि आदि मायेने देवा एक चरणावरी आसरा हल 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 मिला बीते माया सारे अर्पिती ही काया ते माया सारे अर्पिती ही काया चरणाती कमाय घड मी नमलाई चरणाती कमाय घड मी नमलाई जीवनी करते भलाई वसूलिया पालगढ़ गावी झोलाई जीवनी घड मी नमलाई Thank you.
तू है जय माया उलाला, तू है जय
आता ही तुझ्यासाठी गवळण फेमिली कशी मुडमुडी जाय का नाही हो एकदम मुडमुडी
Oh,
दोरा ना बांधून ठेवायचं आणि हे चोरी आहे तरी फोडून जायचं
आता पहिले तर त्याला काहीतरी म्हणत असतील, पण आता आपण काय म्हणतो, आपण एखादी काय गोष्ट असेल सीन म्हणला काय मराठी भाषा बरोबर ना, जे काय कधी फोन देऊ काय त्याला आपण सीनच म्हणतो का दुसरं काय म्हणतो काय, आणि ही मराठी भाषा आहे. आता बाई म्हणून तेवढं ही भाषा होती काय, त्यावेळेला तेव्हाची भाषा कुठली होती ना तुला पण नाही माहिती, मला पण नाही माहिती, संस्कृत म्हणतात एवढं खरं बरोबर ना, पण आपल्याकडे सीन म्हणतात काय कोठे त्याला सीन म्हणतात, हंडीचा सीन कोणी फोडला बरोबर ना, म्हणजे हंडी एवढी चिकली आहे ना तुम्हाला कशी हंडी येते तुम्हाला सांगतो बघा, सीन कोणी फोडला हंडीचा ती हंडी कशी आहे, दिसते गुलगुली खाली खाली फुलफुली आता असू दे तुमची मजा अशा करणार आहे एकदम गीता. तर बाईच्या प्रश्नाकडे बोलतो, बाईने प्रश्न माझ्याकडे टाकला नाही आणि बाईने एखाद्या प्रश्नाला भेटलो तर मी सोडत नाही. गेल्या वर्षीचा प्रश्न बाई तुझा शेवटपर्यंत आला होता, तो म्हणाले जवळ आलेला आहे आणि आता यंदाला विषय बदल जाईल ठीक आहे असं नाही, तेजचं फोन दिलं गेलं नाही ना चिन्ह बाबा प्रश्न फोन दिला गेला म्हणून तिचा पण बाय फोडणार मी प्रश्न परत फोडणार. या ठिकाणी तो विषय असं ते माझ्या म्हणजे भावना सोडलेला विषय भाई, मीच सोडलेला विषय तो सोड बरोबर ना, मी एकटाच आहे भाई, तुला भाव आहे दुसरा आहे बरोबर ना, एक एक टिकू लावायला कोण ना कोणतरी आहे, एकटा भाई मी समर्थ आहे, काय द्यायचं काय बोलायचं एकटा मीच आहे. हा जंगलचेराच्या आपण माझा विषय असा आहे तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय, तसं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपली खरंगणी कापली शिवलिंगावरती, तसंच सुराज्य निर्माण करण्यासाठी एका ऋषीनं देवतेसमोर आपली खरंगणी कापून प्रतिज्ञा केली, तर ती जी कोणत्या ठिकाणी केली प्रतिज्ञा त्या ठिकाणाचं नाव काय, कोणत्या देवतेसमोर केली त्या देवतेचं नाव काय, कुणी केली, हा एवढाच विषय माझा आहे भाई. बघ सुटला तो सोड सोड माझं काय म्हणणं नाही आणि काय बोलून गेली भागळ म्हणी वाजलाय अशीच बोलली ना, बाय तो सागर कुठं माझा गेला नव्हता, तो ज्या जागेवर होता त्या जागेवर होता, परशुराम मला वाटलं याला जर हटवलं तर आम्ही इकडे विसरून असं कोकण परिसर बसेल ते बसेल, कोकण परशुरामाने निर्माण केलं आणि गोवा आहे श्री हरीनं निर्माण केलं, गोमंतक पर्वत या ठिकाणी एका इशाऱ्यावर त्याने बसवला असा सपाट करून टाकला हे श्री हरीने केलं आणि परशुरामानं ते कोकण बसवलं. बाय तू मागला नव्हतं बाय, तर तुला सांगतो बघ काय म्हणायचं आहे तो, ही कोकण भूमी बसवण्यासाठी खेळ आगळा होता कुणाबरोबर, तर या रत्नाकराबरोबर कुणाचा, की ज्याच्याकडे सैन्य होत, परशुरामाजवळ ज्याच्याकडे सैन्य आहे ज्याचा जो पती आहे त्याला सेनापती म्हणतात, आणि सेनापती ज्याला म्हणतात, सेनापती कोणाला म्हणतात, दळवी, हा सेनापती, सेनापतीला दळवी म्हटलं जातं, सेनापतीला दळवी म्हणतात, हा मुख्य होता सैन्याचा तो सेनापती परशुराम, त्यात सेनापती म्हणजे दळवी, मी माझ्या मंत सांगितलं माझ्याकडे डिक्शनरी बघून जाऊ, कोकण भूमी ही वसविण्यासाठी खेळ खेळ हा खेळण्या आगळा आगळा, हा खेळ खेळायला त्याला रत्नाकर लागला, त्या रत्नाकरला साठवलेलं बरं आहे की नाही, कोकण भूमी ही वसविण्यासाठी खेळ हा खेळण्या आगळा आगळा, बघा या सेनापतीला कोण लागला, रत्नाकर लागला आपल्याला, बघा या दळवीला रत्नाकर लागला, बघा या दळवीला रत्नाकर माझा
आता खरूप लोक तुला काय बोलायचं नाही तू बोल आता घेतो मग आणि नंतर एक गाणं घेतो आता मजेशीर गाणं घेतो सगळी तरुणाई आहे आमच्या सगळ्या भगिनी आहेत या ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी एक वेगवेगळं गाणं घेते या बाईला आपण कधी फोन करावा येऊन गेला तो कोणा जाऊन मी बोलला असं काही कळत नाही ऐक आणि म्हणून गाणं घेतो काय म्हणतो बघाय का त्याचे डोंगाने बोला उधळती भक्त तुझे नवाल करता असता काय तुझा ग एंगेज होता फोन ग अगर दादी भाई संग माझा दी तुला लावत होता कोण तुम्हाला नंतर एक दुसरं गाणं देतो मी त्याबद्दल बात नाही पण या ठिकाणी सर्व तरुणाईचं म्हणणं आहे की या कोकणचं वैभव असल्याने उदयजी कट्टरबुवा आपल्या तास नाही आणि ज्या ज्या ठिकाणी पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी आपलं ठसा त्या ठिकाणी उमट उमटवलेला आहे आजही त्यांची उडी भासते आणि म्हणून त्याच्यासाठी दोन ओळी या ठिकाणी घेते नंतर तुम्हाला लागलं तर तुम्ही सांगा आपण हे गाणं टाकून दो बघा कशी घेतो गेली उदय बुवा सोडून संग झालं कस महामाई येते आठवण या शाहिरांची ही म्हणते पालगडची तरुणाई येते आठवण या शाहिरांची ही म्हणते पालगडची तरुणाई येते आठवण या शाहिरांची मनावरी मला जाऊ होता भाषा तुमचा